हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज आपण हा राखीचा तिसरा प्रकार बघणार आहेत। पहा किती सुंदर आहे राखी, खूप छान दिसते। तुम्ही नक्की करून पहा। पाशी बांधल्यानंतर हे खूप सुंदर दिसते। तुम्ही पण ही राखी नक्की करून पहा। खूप सोपी आहे विणायला, साहित्यही खूप कमी लागतं। जर तुमच्याकडे मोती नसतील तर नाही लावले तरी चालतील, कारण आता लॉकडाऊनचा काळ आहे, त्याच्यामुळं आपल्याला मोती मिळणं शक्य नाही आहे। माझ्याकडे होते म्हणून मी लावलेत। नक्की करून पहा ही घरच्या घरी राखी, खूप सुंदर आहे। चला तर मग सुरुवात करूयात। सुरुवातीला मी इथं गुलाबी रंगाची लोकर वापरणार आहे। सर्कल करून घ्यायचं आहे याच्यात असं। एक चेन करायची, त्याच्यानंतर एक सिंगल क्रोशा, नंतर एक हाफ डबल क्रोशा, म्हणजे सुईवर घ्यायचा दोरा जसं आपण डबल क्रोशा करतात तसं, पण तिन्हीतून एकदाच दोरा काढायचा। हा झाला आपला हाफ डबल क्रोशा, आणि दोन डबल क्रोशा म्हणजे दोन खांब करायचे आहेत आपल्याला, एक आणि दोन। इथं कलर चेंज करायचा आहे, थोडंसं हे लूज करून ठेवायचा म्हणजे आपलं हे उकडत नाही येतं। टाकेन इथं पिवळा रंग लावते, आणि हे जे सर्कल आहे याच्यातच आपल्याला हा दोराही जोडून घ्यायचा आहे। ते सुरुवातीला एक चेन करायची, नंतर एक मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशा, एक हाफ डबल क्रोशा आणि दोन डबल क्रोशा। हाही दोरा थोडा सोडायचा आणि सोडायचा। आता हे जे आपण सर्कल बनवलेलं आहे ते ओढून घ्यायचं आहे, आणि हा सर्कलचा दोरा आणि आपण हा पिवळा इथं जोडलेला, हे दोन्ही पॅक करून घ्यायचे, गाठ मारून घेऊया त्याला। हा पिवळा इथं सोडल्यावर आपण आता पिंक कलरमध्ये विणायचं आपल्याला। आणि हे जे आपण पिवळ्या रंगाने खांब केलेले आहेत त्याच्यावर आपल्याला डबल क्रोशे म्हणजे खांब करायचे आहेत। तर आपला पहिला जो मुका खांब होता त्याच्यात आपल्याला दोन डबल क्रोशे करायचे आहेत, एक आणि आणखीन एक त्याच्यातच। पुढच्या ह्याच्यातही दोन, याच्या पुढच्यातही दोन, त्याच्या पुढच्यातही दोन। आता हा दोरा आपल्याला इथं सोडायचा, थोडासा ओढायचा आणि सुई काढून घेऊन पिवळ्या रंगाचे ह्यानं सुरू करायचं आता विणायला। याच्यातही आपण जो सुरुवातीचा मुखाखांब केलेला आहे
त्याच्यात आपल्याला दोन डबल क्रोशे बनवायचे आहेत। प्रत्येक ह्याच्यात दोन दोन डबल क्रोशे करायचे आहेत, एक त्याच्यातच आणखीन एक। नंतर पुढच्यात दोन, असं प्रत्येक ह्याच्यात आता दोन दोन हे करायचे आहेत आपल्याला डबल क्रोशे खांब बनवायचे आहेत। पर्यंत मी आता हे बनवून घेते। हे पुढचे एक दोन आणि तीन सोडायचे आहेत, इथपर्यंत डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत। प्रत्येक ह्याच्यात दोन दोन करायचे आहेत आणि आता हा दोरा इथं सोडायचा आपल्याला। हा पिंक कलर घ्यायचा आणि बराबर याच्या ऑपोजिटपर्यंत इथपर्यंत यायला पाहिजे असं, एवढ्या ह्याच्यावर परत डबल क्रोशे करायचे एक दोन तीन चार पाच आणि सहाव्यापर्यंत। एकात दोन खांब करायचे आहेत आपल्याला, एक दोन। जर आपले एक दोन, तीन, चार, अशा प्रकारे तयार झाली आपली राखी। मोठी हवी असेल तर थोडे हे पण इकडे जास्त घ्यायचे खांब आणि इकडे हे वाढवायचे, बरोबर हे ऑपोजिटला आलं की थांबवायचं। परत थोडेसे आपण चेन करून घेऊयात, म्हणजे जो हाताला बांधण्यासाठी दोरा लागतो त्याच्यासाठी हे अंदाजच करायच्या। अशा एवढ्या बनवून घेतलेल्या आहेत, आणखीन थोड्या तीन चार बनवते मी आणि या दोऱ्या इथं कट करायचं। सेम इथं दुसऱ्या बाजूलाही तशाच चेन करून घ्यायच्यात। मी बनवून घेते इकडच्या चेन, हे माझे दुसऱ्या साईडचंही विणून झालेले चेन आणि अशा प्रकारे आपली राखी तयार झालेली। आता आपण याच्यात साईडला इथं थोडे डेकोरेशनसाठी मोती लावूयात। तर जो एक्स्ट्राचा दोरा सोडलेला असतो त्याच्यात मी सुई ओवून घेते। तुमच्याकडे मोती असतील तर लावा, नाही लावले तरी चालतात, मोती लावल्यानंतर छान दिसते म्हणून लावायले मी। एक गोल्डन, एक व्हाईट आणि परत एक गोल्डन। हे मी असे दोन्हीकडेही मोती लावून घेतलेले आहेत। आता हा जो पण खालचा दोरा आहे एक्स्ट्राचा याच्यात सुई करून घेऊ। आपल्याला मध्यभागी एक मोती लावायचा आहे, तोपर्यंत आपण यांना शिवून घेणार आहेत।
एक्स्ट्रा चा दोरा आहे तो इथं गाठ मारून घेते आणि नंतर हे कट करून टाकायचं। पहा किती सुंदर झालेली आहे राखी, खूप लवकर होते कमी वेळात आणि खूप छान दिसते। लॉकडाऊनमध्ये घरच्या घरी नक्की करून पहा। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।